हो नहीं राम ने किया ना रहमान ने किया, ना ही गीता ना बाइबिल कुरान ने किया। ना ही राम ने किया ना रहमान ने किया, ना ही गीता ना बाइबिल कुरान ने किया। जो किया भीम राव जी के ज्ञान ने किया, जो किया भीम राव जी के ज्ञान ने किया। संविधान संविधान प्रथमता जय भीम। मी माझ्या सर्व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना विनंती करतो आणि या ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेतील लोकशाहीचे नेते महाविकास आघाडीचे महापौर नरेश मस्के यांचा मी आज या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आणि तो म्हणजे या ठाण्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रभाग समितीने आपल्या शहरामध्ये बाबासाहेबांचं शिल्प साकार केलेलं आहे, त्या शिल्पासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचं निधी देऊन सुद्धा फक्त कमिशन खाण्यापुरतेच हे सर्व शिल्प उभं केलेलं आहे। आणि या शिल्पाचा आज जो संविधान दिवस आहे त्या दिवशी सुद्धा महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची साफसफाई केली नाही। म्हणून मी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन कुमार शर्मा यांचा सुद्धा आज जाहीर निषेध करतो आणि महापौरांचा सुद्धा जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष ओबीसी विभाग म्हणून आज ज्यांचं कर्तव्य आहे संपूर्ण देशामध्ये त्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं आणि ज्या संविधानाच्या पायावर आज आमचा नागरिक आम्ही आज उभे आहोत आणि हा देश उभा आहे। परंतु काही मनुवादी राजकीय पक्ष आणि काही प्रशासकीय अधिकारी हे याला खतपाणी घालतात, हे महानगरपालिकेचं ताजं उदाहरण आहे। म्हणून माझी विनंती आहे की आपण जो मला प्रश्न केलेला आहे, धन्यवाद, जय भीम। एवढं ऐतिहासिक थोर पुरुषाचं ठाणे शहरामध्ये 2 ते 3 ठिकाणी भव्य दिव्य असे पुतळे आहेत। ते पुतळे काही शोभेसाठी बनवलेले आहेत का शोभिवंत वस्तू म्हणून बनवलेली आहे? तर नाही ना, या महान पुरुषाचं एवढं जडणघडण इतिहास आहे जो त्याने संपूर्ण भारतीय राष्ट्र उभारणीमध्ये हातभार लावलेला आहे। आज आपण संपूर्ण भारतीय जनता ज्या संविधान घटनेवर चालतो, राज्यकारभार चालतो, दिल्लीमध्ये चालतो, केंद्रामध्ये राज्यामध्ये चालतो, नगरपालिकेत चालतो, महानगरपालिकेत जातो, काय कोणाच्या खाजगी गोष्टीनुसार चालत नाही तर संपूर्ण लोकशाहीची घटना दिलेल्या लोकशाहीच्या तंत्रप्रणालीनुसार संपूर्ण लोकशाही कारभार चालतो, सरकार चालतं, नगरपालिका चालते, महानगरपालिका चालते। मग अशा या महानगरपालिकेला आठवण देणं गरजेचं आहे की आज संविधान दिवस आहे,